मे महिन्यामध्ये माझा देखील अपघात पहाटेच्याच वेळे त्याच जिथं झाला आहे मिठा साहेबांचा, तर त्याच ठिकाणी माझा अपघात झाला होता. खरं तर तिथं त्यावेळेला काही डायव्हर्जन होते, तिथं काम चालू होतं आणि थोडं धोकादायक तो परिसर हा खरं तर तिथं आहे म्हणून बोललं जातं. आणि त्यावेळेला खरं तर ह्या सगळ्या बाबी प्रशासनाने लक्ष घालून याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. तिथं ट्रक्स जे हेवी व्हेकल्स आहेत, हेवी व्हेकल्सला एक ट्रॅक ठरवून दिला पाहिजे की यांनी ट्रॅक कुठल्याही प्रकारे चेंज करता कामा नये, ही देखील एक खबरदारी त्या एक्सप्रेस हायवेच्या प्रशासनाने घेतली पाहिजे. आणि जर तसं जर झाडलं तर निश्चित याच्यामध्ये जे काही अनेक दर महिन्यामध्ये अनेक अपघात तिथं आपल्याला ऐकायला मिळतात, टी व्हीच्या माध्यमातून असो वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला वाचायला देखील मिळतात. अनेक दुर्दैवी घटना तिथे घडतात, त्याच्यामध्ये प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. अशा घटनांना वारंवार हे सामोरं जाणं ही काही सोपी गोष्ट नसती. आज एखाद्याचा जीव जाणं म्हणजे एक फार तसं दुर्दैवी घटना आहे, त्यामुळे याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना होणं गरजेचं आहे. मदत का पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा देखील खरं तर एक प्रश्नचिन्ह आहे. एअरबॅग का उघडले नाहीत हा देखील एक फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण याच्यावरती सगळी चौकशी लवकरच आज शासनाने सांगितलं आम्ही चौकशी करूयात. त्यामुळे खरं तर ह्या सगळ्या दुर्दैवी बाबी आज आपल्यासमोर आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.